नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. आमदार रमेशदादा पाटील यांच्या पुढाकाराने नवी मुंबई ऐरोली विधानसभा क्षेत्रात सीएम चषक 2018 भव्य उद्घाटन. नवी मुंबई दिगावासियांचे आपली घरे नियमित करण्याकरिता श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावरती बेमुदत आंदोलन. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याकरिता 28 डिसेंबरला पर्यावरण संवर्धन समितीच्या वसई येथे पर्यावरण संवर्धन मेळावा. राज्यातील नगरपालिका नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा आपल्या मागण्यांकरिता 1 जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा. आणि मुंबईत सभा घेणाऱ्या संभाजी भिडेंसह आयोजक आणि मनपा तसेच पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची भीम आर्मीची मागणी. नवी मुंबई ऐरोली विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सीएम चषक 2018 भव्य आयोजन करण्यात आले. आमदार रमेशदादा पाटील यांच्या पुढाकारानं घनसोलीच्या 40+ मैदान येथे भरवण्यात आलेल्या या सीएम चषक 2018 उद्घाटन भाजपचे प्रभारी संजय उपाध्ये यांच्या उपस्थितीत करण्यात आले. देशातील सर्वात मोठा क्रीडा आणि कला महोत्सव सीएम चषक 2018 या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आमदार रमेशदादा पाटील यांच्या पुढाकाराने भाजप युवा मोर्चा नवी मुंबईच्या वतीनं ऐरोली विधानसभा क्षेत्रात करण्यात आले. घनसोली येथील 40+ मैदानात भरवण्यात आलेल्या या सीएम चषक 2018 भव्य उद्घाटन आमदार रमेशदादा पाटील, भाजपचे प्रभारी संजय उपाध्ये आणि नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेते ॲडव्होकेट चेतनदादा पाटील, निकेतन पाटील, राज जयस्वाल, गणेश कांबळे, संदीप पाटील आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. घनसोली 40+ मैदानावरती भरवण्यात आलेल्या सीएम चषक 2018 उपस्थित मान्यवरांनी स्वतः हातात बॅट आणि बॉल घेऊन सदर स्पर्धेची सुरुवात केली. त्याचबरोबर कॅरम खेळाचा आनंद लुटत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. सीएम चषक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेला आहे. भारतीय जनता पार्टीने सर्व जेवढे आमदार आहेत महाराष्ट्रातले त्यांना सर्वांना आदेश दिलेले आहेत की प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये सीएम चषक क्रिकेट त्याच्या व्यतिरिक्त आणखीन खेळ आहेत. जवळजवळ क्रिकेट, हॉलीबॉल, खो खो, कबड्डी असे अनेक खेळ आहेत. जवळपास 12 खेळ आहेत या ठिकाणी आणि त्याचं नियोजन आयोजन सगळं येथे आमदारांना सांगितलं होतं की तुम्ही पुढाकार घेऊन प्रत्येक मतदारसंघात हे करा. खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी फार मोठा पुढाकार घेतला आणि युवकांना खेळामध्ये जास्त प्रोत्साहन कसं मिळेल त्या माध्यमातून त्यांनी हे खेळाचं एक प्रोत्साहित केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ऐरोलीमध्ये ऐरोली मतदारसंघामध्ये माझ्यावर एक जबाबदारी दिली होती की सीएम चषक इथे आपण आयोजित करावा आणि इथल्या युवकांना मोटिवेट करावं. आणि त्या माध्यमातून चेतन पाटील, आणखीन आपले निकेतन पाटील ह्यांनी सर्वांनी पुढाकार घेतले. त्यांचे सहयोगी सर्व इथे कोटकर आहेत आणि तो दुसरा काय गणेश कांबळे आहेत, ह्या सर्वांनी जयस्वाल जे आहेत ह्या सर्वांनी पुढाकार घेतला आणि ही मॅचेस आयोजित केल्या. खरं म्हणजे मगाशी साहेबांनी सांगितलं की माननीय पंतप्रधानांनी खेल इंडियामार्फत बरेचसे खेळाडूंना प्रोत्साहित केलेलं आहे आणि जो खेळाडू चांगला खेळेल, जो खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयवर खेळेल त्याला चांगलं पारितोषिकसुद्धा मिळणार आहे. आणि मुख्यतः मुख्यमंत्री महोदय आहेत त्यांच्या सहीचं इथे सर्टिफिकेट मिळणार आहे. जो 1 नंबर 2 नंबर 3 नंबरला येणार आहेत त्यांना सर्वांना चांगलं मुख्यमंत्र्यांचं एक सर्टिफिकेट मिळणार आहे. खरं म्हणजे हे मोटिवेट केल्यासारखंच आहे. नवी मुंबई भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज इथे खूप सुंदर सीएम चषक क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. याच्या मागे युवकांना मैदानात आणावं आणि मैदानातले खेळ खेळावे आणि त्याबद्दल प्रतिभा निर्माण होऊन आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळाडू पाठवू. त्यानंतर आपणला खेलो इंडिया हा सुद्धा इव्हेंट होणार आहे ज्याला मोदी साहेबांनी चालना दिलेली आहे आणि त्यामुळेच प्रत्येक टुर्नामेंटमध्ये जे भारतीय खेळाडू आहेत त्यांचं परफॉर्मन्स सुधारत आहे. म्हणून आज हे जे इव्हेंट इथे नवी मुंबई युवा मोर्चा चेतन पाटील सर्वांना शुभेच्छा देतो आणि फार सुंदर रीतीने या मैदानात नियोजन करण्यात आलं त्याबद्दल सुद्धा त्यांचं अभिनंदन. देशातील सगळ्यात मोठी स्पर्धा सीएम चषक या माध्यमातून आज 50 लाख युवकांना जोडण्याचं काम सीएम यांच्या माध्यमातून होतंय.
आणि प्रत्येक विधानसभेला हे स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी आपापल्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्या माध्यमातून आज ऐरोली विधानसभेचं सीएम चषकाचं आयोजन दादा आमदार रमेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आणि आमच्या युवकांच्या कार्यक्षेत्रातून कार्यातून हे ही स्पर्धा अतिशय उत्साह आणि अतिशय उत्साहवर्धक याच्यामध्ये सुरू आहे. याच्यामध्ये आमच्या युवकांचे केतन पाटील असतील, गणेश कांबळे असतील, कोटकर असतील, जयश्वाल असेल, हे अनेक युवक या स्पर्धेसाठी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करण्यासाठी इथे उत्तेजित झालेले आहेत. आणि अशा प्रकारे एक चांगली स्पर्धा या नोव्हेंबरमध्ये भरण्याचा मानस जो आम्ही ठेवला होता त्याचं इथं समोर चित्र दिसत आहे. त्याचं सगळं अरेंजमेंटचं सगळं कौशल्य रमेश दादा असतील, त्यांचे पुत्र चेतनदा पाटील असतील यांच्या माध्यमातून होतंय. मी त्यांनाही शुभेच्छा देईन की अशा प्रकारचं आयोजन केल्यानंतर इथं येणाऱ्या ऐरोली विधानसभेमध्ये आपल्या पाटलाचं कुठेतरी नाव वाढणार आहे. आणि म्हणून रमेश दादा पाटील आणि चेतनदा पाटील आणि त्यांच्या सगळ्या युवकांना शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा चांगली व्हावी अशी आनंदित. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह मोनिका तांबे जनादेश वृत्तवाहिनीकरिता. नवी मुंबई दिघायतील सिडकोनं अनधिकृत ठरवलेल्या हजारो बेघरवासियांनी आपली घरे नियमित करण्यात यावी या प्रमुख मागणीकरिता मुंबईच्या आझाद मैदानावर धडक दिली. श्रमिक मुक्ती दल आणि दिघा घर बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आपल्या मुलाबाळांसह हजारो दिघावासीय सहभागी झाले होते. हा बुलंद आवाज आहे दिघावासियांचा आपल्या हक्कांच्या घराकरिता. सिडको प्रशासनानं वर्षानुवर्ष राहत असलेल्या या दिघावासियांची घरं अनधिकृत ठरवीत त्यांना बेघर केल्यानं त्यांनी श्रमिक मुक्ती दल आणि दिघा घर बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावरती बेमुदत आंदोलन सुरू केलंय. ॲक्च्युली दिघावासियांची प्रामुख्याने मागणी म्हणजे की जे दिघामध्ये राहणाऱ्या लोकांना सरकारनं अनधिकृत घोषित करून त्यांच्या 9 बिल्डिंग वेकंट केलेल्या आहेत. 31 मे 2016 पासून दिघावासीय रोडवर आहेत. त्या लोकांचा राहण्याचा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे सरकारकडे प्रमुख विनंती आहे की जे रोडवर लोक आलेले आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. सगळे बेघर लोक आहोत दिघ्यातले. आज आमच्या 9 बिल्डिंगमधली 350 कुटुंब ही बेघर आहेत, हे रस्त्यावर आहेत, परंतु अजूनपर्यंत आम्हाला काही न्याय मिळालेला नाही आहे. पण इतर दिघावासी जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा ही पाळी येऊ नये म्हणून आम्ही सर्व एकत्र होऊन MIDC सिडकोमधील जेवढे राहणारे रहिवासी आहेत ते आम्ही आझाद मैदानावरती न्याय मागायला आलो आहे. आणि तो न्याय म्हणजे आमचं जे बेघर गेलेलं आहे ते घर आम्हाला मिळावं. आजची जर गोष्ट पाहिली तर माननीय नरेंद्र मोदी साहेब सांगतात 2022 पर्यंत एकही माणूस बेघर राहणार नाही, परंतु दिघावासियामध्ये आज आम्ही 350 कुटुंब बेघर आहोत. अजून कुटुंब काही बेघर होणार आहेत तर याच्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे विनंती करतोय की आम्हाला काही करून आम्हाला आमचं हक्काचं घर द्या आणि आमच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे, ते उद्या भारताचे एक प्रौढ चांगले नागरिक बनले पाहिजेत. हा विचार साहेब तुम्ही करा आणि आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवाल ही आम्ही अपेक्षा करतो. त्यासाठी आम्ही आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन करत आहोत. आलेला होती बेघर होऊनच आलेला होती ते आणि आम्हाला हा न्याय मिळण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. 2006 पासून आम्ही आमच्या राहत्या घरात होतो, पण 2015 पासून आम्हाला बेघर करून आम्हाला घराबाहेर काढलेलं आहे. 2 वर्ष झालं आमची परिस्थिती इतकी आज खराब झालेली आहे. आमचं मुलांचं शिक्षण होत नाही, भाडे वाढ इतकी केलेली आहे लोकांनी, भाडे आम्हाला परवडत नाही. आमच्या घरातली जी लहान थोर मंडळी आहेत किंवा वृद्ध माणसं आहेत ते काही काही या रुमांसाठी किंवा कष्ट करून जे घेतलेलं जे घर होतं ते आमच्या हातातून गेलेलं आहे. त्यासाठी त्यांची जी काही काही जे लोकांचे आमचे लोक ह्या घरासाठी त्यांनी स्वतःचे प्राण दिलेले आहेत. आज 3 वर्ष झाले आम्ही स्ट्रगल करतोय. 3 वर्षापासून आम्ही घरातून बाहेर आहे, आम्हाला घर नाही, आम्ही भाड्याने राहतोय. घरावरती सुद्धा आम्ही लोन काढून घर घेतलेलं आहे. आज आम्ही भाड्याने राहायचं का घराचं लोन फेडायचं? सरकार आम्हाला घर देत नाही, रस्त्यावर राहायची वेळ आली आहे. रस्त्यावर पण आम्ही राहू शकत नाही, रस्त्यावर राहिलं तरी तुम्हाला बघावत नाही आहे. आज करायचं काय? आम्ही आज इतके आमच्यावरती प्रॉब्लेम आहेत, इतकी संकट येत आहेत आम्हाला. टेन्शनमुळे आमचे आजार जडायला लागले आम्हा लोकांना, मुलांना आमच्या त्रास होतो आहे. आम्ही शिक्षणाचा पैसा खर्च करू शकत नाही, मुलांना संगोपन चांगल्या रीतीने करू शकत नाही. आज आमची पण इच्छा आहे की श्रीमंतांना जर तुम्ही पैसा काढून सपोर्ट करता, सगळ्या गोष्टी श्रीमंतांना सपोर्ट करता, तर गरिबांना न्याय का नाही देत आहे? मुख्यमंत्री काय एवढे दिवस गप्प राहिलेत? आज पाटनगर साहेबांच्या पाठी आम्ही उभा राहिलो, त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. श्रमिक मुक्ती दलातर्फे आम्ही बेघर बेमुदत आंदोलनाला इथे उभा राहिलो आहे. आम्ही आमची घरं घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आहे. आम्हाला आमची घरं पाहिजे आहेत. एकटा नोकरी पण कशी तरी होती, आपलं थोडं पैसे त्यात टाकून काय कर्ज
कर्जबाजारी आज आम्ही होऊन बसलेलो आहे. आज आम्ही काय करायचं, काय खायचं, काय राहायचं ही सरकारनं दात घेतली पाहिजे आमची गरिबाची. आम्हाला रोडवर बसू विकल देत नाही ती, आम्हाला आंदोलन पण करू देत नाही ती. कुठं आंदोलन करायला गेलं का तिकडं आम्हाला बंधन करते ती. आणि आमचं टीव्हीवर सुद्धा का आम्ही असं बोलवलं होतं ते पण आमचं मागं दाखवलं नाही, ते पण दाबून त्यांनी ठेवून टाकलं. आणि आम्ही काय करायचं आता ह्यानी आज आम्हाला सरकारनं काय केलं पाहिजे, आम्हाला कसं बी घर द्या नाही आमचं आमचं हाईत ते द्या. आम्ही आलो या आमच्या डिग्यावर आणलंय संकट ठकुनी. ज्या वेळेला भात होतं त्या वेळेला कोण नव्हतं. आयरवलीला जाऊन लाईट बिल भरित होतो तेव्हा डिग्यात काय होतं. आणि आता डिग्यात वाट चांगलं झालं की सगळ्याचं डोळं गेलं. आता आम्ही जायचं कुठं आणि राहायचं कुठं. हा 65 वर्ष झाली आम्हाला इथं आयत्याला. आमचं गाव सातारा आहे आणि आता आम्हाला हे असलं केलं तर आम्ही आता ह्या वयाला जायचं कुठं आणि राहायचं कुठं. दिगवासींच्या वतीनं आपल्या हक्काच्या घरांकरिता करण्यात आलेल्या या आंदोलनात भारताचे उज्ज्वल भविष्य घडवणारी पिढी म्हणजेच शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. त्यांनीही आपले घर गेल्यास आपल्या शिक्षणाचं काय होणार असा सवाल सरकारला केला. मी 8वीला आहे. सरकार म्हणतं शिका पण आमचं घर तुटल्यावर आम्ही राहायचं कुठे. सरकार म्हणतं बेटी बचाव बेटी पढाव. आम्ही राहायचं कुठे आणि शिकायचं की नाही. मी आमचं घर वाचवायला आणि आमचं शिक्षणासाठी. मी घरापासून बेघर झालो आहोत. आम्हाला आमचं घर परत पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करण्यासाठी इथे आलो आहोत. आमच्या घरासाठी आलो. आम्हाला आमचं घर पाहिजे. आम्हाला घर भेटलं नाही तर आम्ही इथून उठणार नाही. आम्हाला आंदोलन करू काही करू पण आम्हाला आमच्या हक्काचं घर भेटलं पाहिजे. फर्स्ट इयरला आता एज्युकेशन करते प्लेन बीकॉमने. आम्हाला घर हवं आहे. आता घरात 2 माणसं कमवणारी आहेत. 2 माणसांवर किती घर चालणार. इथे आंदोलन करायला आलो आहे. आम्हाला 1 दिवसाची कमाई असते ती सोडून आम्ही इथे आंदोलन करतो. आम्हाला फक्त आमचं हक्काचं घर हवं आहे. बस एवढीच मांग आहे आमची. आझाद मैदानावरती दिगावासियांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या बाबत माहिती देण्याकरिता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी सरकारने घरे नियमित केली नाही तर याविरोधात जिल्हानिहाय आंदोलन करण्याचा इशारा दिला. मुख्य मुद्दा यातला असा आहे की इथे राहिलेले कोणी लोक बेकायदेशीररित्या राहिलेले नाहीत. कारण याचा प्लॅन तयार केला गेला नाही. एकट्या दिघ्याचाच प्लॅन केला गेलेला नाही आणि त्यामुळे हे जे राहणं आहे हे पूर्ण अधिकृत आहे आणि त्याला संपूर्ण सपोर्ट हा सिडको आणखीन नव्या मुंबईच्या कॉर्पोरेशननं दिलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे की आता तुम्हाला जे काही 34,000 कोटीला काही कुठली जागा विकलेली आहे आणि उरलेली जागाही विकायची आहे मग ते अंबानी असतील. मुख्यतः अंबानींचं नाव आहे आणि जागतिक पातळीवरचे सुद्धा बिल्डर्स यामध्ये येणार आहेत असं आम्ही ऐकतो. त्यामुळं तुम्हाला तुम्ही आम्हाला उठवायला निघालेले आहात आणि त्याशिवाय दुसरं आम्हाला काही दिसत नाही. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की आम्ही इथनं हलणार नाही. तुम्ही जर या अशा तऱ्हेच्या जागतिक पातळीवर सुद्धा 10 मोठ्या भांडवलदारांच्यात असलेल्या लोकांच्यासाठी गोरगरिबांना इथून निवाऱ्याचा हक्क त्यांचा पायदळी तुडवून हकलणार असाल तर महाराष्ट्र हा तुमच्या विरुद्ध उभा राहील. मुंबईही तुमच्या विरुद्ध उभा राहील. आजपर्यंत मुंबईपर्यंत हे पोचलेलं नव्हतं परंतु मुंबईला हे पोचलं पाहिजे की हे प्लॅन करून घडलेली गोष्ट आहे आणि प्लॅन करून लोकांना मुद्दाम अतिक्रमण केले बेकायदा राहतात असं ठरवायचं आणि या जमिनी प्रचंड मोठ्या भांडवलदारांना आणि प्रचंड मोठ्या बिल्डर्सना जागतिक पातळीवरच्या याच्यामध्ये द्यायच्या आणि मुंबईमधनं जो काही कुठला दुसऱ्या राज्यातून आलेला असेल कुठला असेल जो मराठी माणूस आहे मराठी माणूस झालेला माणूस आहे की वेगळ्या राज्यातून आलेला महाराष्ट्रातला त्याला मात्र इथून हाकलून पार मुंबईच्या बाहेर काढायचं आहे आणि इथे मुंबई त्यांचीच फक्त ठेवायची की यांच्याकडे कोट्यावधीची मालमत्ता आहे आणि हे आम्ही होऊ देणार नाही असं लोकांनी आता ठरवलेलं आहे. कारण त्यांनी सगळ्यांना भेटून झालेलं आहे आणि ते कोणी दाद घ्यायला तयार नाहीत. कुठल्याही पार्टीचा कोणीही माणूस यामध्ये मदत करायला तयार नाही. त्यामुळं आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं आहे की हे जे आहे हे अख्खा महाराष्ट्र अंगावर घेऊ नये. त्यांनी लोकं गरीब आहेत गरिबांना अंगावर घेऊ नये. या लोकांना निवाऱ्याचा हक्क देण्याच्या ज्या पावलं तुम्ही उचललेली आहेत त्या पावलातूनच तुम्ही यांना तिथे नियमितीकरण करू शकताय. त्यांना काही हकलण्याची गरज नाही. तेव्हा तुम्ही स्वतः भेटूनच हा प्रश्न सोडवायला पाहिजे. दुसरं कोणी सोडवू शकत नाही. तुमचं हे डिपार्टमेंट आहे.
कॅमेरामॅन अंकुर सहानीसह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनीकरिता. वसईच्या पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या प्रारूप प्रादेशिक विकास आराखडा 2016-2036 विरोधात संपूर्ण वसईकरांच्या सहकार्याने लढाई लढत असलेल्या पर्यावरण संवर्धन समितीचा पर्यावरण संवर्धन मेळावा 2018 येत्या 28 डिसेंबर रोजी मणिकपूर वसई येथील YMCA मैदानावरती होणार आहे, ज्याद्वारे पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी याबाबतची माहिती दिली. सरकार विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करीत असल्यानं येथील शेतकरी, आदिवासी, कोळी, भूमिपुत्र बांधवांच्या अस्तित्वाचा प्रश्न उद्भवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता पर्यावरण ही काळाची गरज आहे, त्यामुळे पर्यावरणाबद्दल विशेष सांगण्यापेक्षा आम्ही सातत्याने माननीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या मार्गदर्शनात वसईमध्ये पर्यावरण विषयावरती काम करत आहोत. त्यातच पर्यावरणाचे विषय हाताळत असताना ह्या केंद्र शासन व राज्य शासनातर्फे विविध विकासाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत, ज्यामध्ये बुलेट ट्रेन आहे, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जो त्यांचा प्रारूप प्रादेशिक विकास आराखडा आणलेला आहे, त्या आराखड्यासंदर्भात सातत्याने पर्यावरण संवर्धन समिती चळवळ एक आंदोलन उभे केलेलं आहे. आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही लोकांना निदर्शनास आणून देतोय की विकासाचे हे विविध प्रकल्प पर्यावरणासाठी फार घातक आहेत. त्याचप्रमाणे तिकडील त्या ठिकाणचा स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी, कोळी, आदिवासी बांधव हा पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. वसई विरार येथील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, येथील नागरिकांच्या मुलाबाळांचं भवितव्य धोक्यात येऊ नये याकरिता येत्या 28 डिसेंबर रोजी मणिकपूर वसई येथील YMCA मैदानावरती पर्यावरण संवर्धन मेळावा घेण्यात येणार आहे. आणि ह्या सर्व विषयांसाठी आम्ही सातत्याने काम करतो आणि ह्यासाठी 28 डिसेंबर रोजी आम्ही ह्या सगळ्या विषयांवर काम करणाऱ्या विविध संघटनांना घेऊन एकत्रित एक मेळावा आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये अगदी गुजरातपासून बुलेट ट्रेनला विरोध करणारे खेडूत समाजाचे प्रतिनिधी पण उपस्थित राहणार आहे. ह्या पर्यावरण मेळाव्यासाठी उद्घाटक असणार आहे आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक माननीय काळूराम काका धोंगडे, हे ह्या मेळाव्याचे उद्घाटक आहेत. ह्या मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक माननीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हे चंद्रशेखर प्रभूसर असणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या मेळाव्यासाठी विशेष करून वक्ता म्हणून गुजरातमधून अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी उपस्थित राहणार आहे. कॅमेरामॅन अंकुर सहानीसह मोनिका तांबे जनादेश वृत्तवाहिनीकरिता. घेऊ एक छोटीशी विश्रांती. राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा, त्याचप्रमाणे रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करून ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांना विनाशर्त विना अट आहे त्याच पदावरती नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करावे या मागणीकरिता येत्या 1 जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीने दिला आहे. हा बुलंद आवाज आहे राज्यातील नगरपालिका नगरपंचायतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आपल्या विविध मागण्यांकरिता. राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतींमध्ये पूर्वीच्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांनी नवनिर्मित नगरपंचायतीमध्ये आपला समावेश करण्यात यावा आणि अन्य मागण्यांकरिता नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष डॉक्टर DL कराड यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावरती 1 दिवसीय आंदोलन केलं. महाराष्ट्र सरकारने 2015 राज्यातील मोठ्या 132 ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर केलं, परंतु हे करत असताना ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले जे कर्मचारी आहेत, लिपिक पदावर काम करणारे सफाई कामगार, पाणी पुरवठ्यामध्ये काम करणारे आणि संबंध गावाची काळजी घेणारे जे कामगार आहेत, त्यांचं मात्र नव्या नगरपंचायतीमध्ये समावेशन केलेलं नाही. आणि हे सर्व हजारो कामगार आता हे आदांतरी सोडण्यात आलेले आहेत. खरं म्हणजे त्याच वेळेला सरकारने ह्या सर्व कर्मचाऱ्यांना
नव्या नगरपंचायतीमध्ये सामावून घेणं आवश्यक होतं. वेतनश्रेणी लागू करायला पाहिजे होती आणि त्यांना न्याय द्यायला हवा होता, तो काही दिलेला नाही. गेली 4 वर्ष मुख्यमंत्री महोदय आणि नगरविकास मंत्र्याबरोबर वेळोवेळी चर्चा झाली. 16 ऑगस्ट 2017 खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचं आश्वासन दिलं, परंतु 1 वर्ष झालं तरीसुद्धा अजून कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी केली नाही. आज कर्मचाऱ्यांना 200 रुपये रोज, 300 रुपये रोज मिळतात, 3,500-5,000 रुपयावर काम करतात. इथे असे अनेक कर्मचारी आहेत की जे अनुकंपा तत्वावर लागलेले आहेत, ज्यांच्या आईवडिलांनी डोक्यावर मैला वाहिलेला आहे आणि ते मयत झाल्यानंतर त्यांना नोकऱ्या मिळाल्यात, अशा कर्मचाऱ्यांचा सुद्धा ह्या सरकारने विचार केलेला नाही आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की सर्व ग्रामपंचायतमध्ये असलेले जे सर्व कर्मचारी होते त्यांना विनाट विनाशर्त आहे त्या पदावर त्यांनी सामावून घेतलं पाहिजे, त्यांना 7वा वेतन आयोग लागू केला पाहिजे आणि कंत्राटी आणि रोजंदारी पद्धतीनं काम करणारे कर्मचाऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये सामावून घेऊन त्यांना न्याय दिला पाहिजे. सरकारने आझाद मैदानावरती कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची योग्य ती दखल घेऊन सदर मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा 1 जानेवारीपासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा यावेळी समितीचे सरचिटणीस सुनील वाळुंजकर यांनी दिलाय. आजच्या जर आंदोलनाची दखल घेतलेली नाही तर येत्या 1 जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिका बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. त्यामुळे सरकार अशी विनंती राहील, जे काही नगरपरिषदेचे प्रश्न असतील, 7वा वेतन आयोगाचा प्रश्न असेल, नवीन नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रश्न असतील किंवा 24 वर्ष कालबद्ध पद्धती आणि विशेषतः गेले अनेक वर्ष रोजंदारी हंगामी आणि कंत्राटी कर्मचारी काम करतायत, त्यांचा कायम करण्याचा निर्णय आणि कायम करत असताना त्यांना किमान वेतनाप्रमाणे जर वेतन दिलं नाही तर निश्चितपणानं भविष्यात ह्या सरकारच्या विरोधात 1 जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका ह्या बेमुदत काम बंद आंदोलन करतील. कॅमेरामॅन किशोर राजाराम सह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचे संस्थापक ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईसह राज्यभरात त्यांच्या 4 सभा होणार असल्याची माहिती भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी संभाजी भिडे यांच्यासह आयोजक आणि पालिकेवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मुंबई मराठी पत्रकार संघात भीम आर्मी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी ही माहिती दिली. भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचे संस्थापक ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात त्यांच्या 4 सभा होणार असल्याची माहिती अशोक कांबळे यांनी देतानाच 16 तारखेला शिवडी येथे झालेल्या संभाजी भिडे यांच्या सभेस परवानगी देणाऱ्या पालिका अधिकारी, पोलीस प्रशासन आणि आयोजकांवरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. आज भीम आर्मीची पत्रकार परिषद या ठिकाणी आहे. पत्रकार परिषद घेण्याचा हा उद्देश होता की आमचे भीम आर्मी भारत एकता मिशन चे आमचे जे संस्थापक ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद आहे ह्याचा 28 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौरा आहे. त्या दौऱ्याची माहिती देणं गरजेचं होतं आपल्यांना. आणि त्याचबरोबर काल परवा जो काही मनोहर भिडेचा कार्यक्रम झाला, सातत्याने ती त्या व्यक्तीची ज्या ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी त्यांनी संविधान विरोधी वक्तव्य केलेलं आहे आणि त्या वक्तव्यामुळे प्रत्येक ठिकाणी गोंधळ झालेला आहे. त्या ठिकाणी त्या जिल्ह्याचं शहराचं वातावरण गडबड झालेलं आहे. जे काही सामाजिक वातावरण होतं ते बिघडवण्याचं त्या काम त्या व्यक्तीने केलेलं आहे. मनोहर भिडे ह्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आम्ही नाही आहे, पण आमचं हे म्हणणं आहे की या भारत देशामध्ये संविधान आहे, कायदा आहे आणि लोक गुण्यागोविंदाने राहतात. कोणीही जातीवाद करत नाही, एका ताटामध्ये सर्व जेवतात आणि मिळून मिसळून चांगलं कार्यक्रम करतात, एकमेकाच्या सणामध्ये जातात. पण हे मनोहर भिडेची व्यक्ती आहे, ही मनोव्याधी व्यक्ती आहे, ही यांची विचारसरणी घाणेरडी आहे. ह्या महाराष्ट्रामध्येच नव्हे अखंड देशामध्ये यांना गोंधळ निर्माण करायचं आहे, दंगल घडवायचं आहे. पण या मनोहर भिडेला इतका पाठिंबा कोण देतो? म्हणजे एखादी व्यक्ती इतक्या खोल्या सभा घेते, सभेमध्ये काही बेताल वक्तव्य करतो, पोलीस गुन्हे टाकतात, नंतर मुख्यमंत्री सांगतात की ते आमच्या पंतप्रधानाचे गुरु आहेत. म्हणजे पंतप्रधानाचे गुरु असल्यामुळे मुख्यमंत्री भिडेला वाचवत असेल तर ते खरे भिडे नाही आहेत. इथला पंतप्रधान या भारत देशाचा जो आहे नरेंद्र मोदी, हे खरे मनोहर भिडे आहे. ही परमिशन कॅन्सल केली आणि चुप्या पद्धतीने तुम्ही जे काही कार्यक्रम त्याचा घडवून आणताय तर हे चुकीचं आहे. तर ते सांगतात की आम्ही त्यांना परमिशन दिलेलीच नाही, का हॉलमध्ये कार्यक्रम आहे, परमिशन आम्हाला त्याची गरजच नाही आहे. मग तुम्ही सुरक्षा कशी काय दिली? तर पोलिसांच्या कामावरती प्रश्नचिन्ह आहे आणि इथल्या सरकारच्या दबावाखाली अंबिका मॅडमने ते काम पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळे अंबिका मॅडमला निलंबन झालं पाहिजे. तर त्या संबंधी जे काही अधिकाऱ्यांनी परमिशन दिलेलं आहे आणि पण दिले नाही म्हणून असं आम्हाला उघडपणे सांगतात,
तर त्या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं पाहिजे. तर आम्ही मनोहर भिडेचा निषेध करतो, इथल्या अंबिका मॅडमचा निषेध करतो, आणि या सगळ्या प्रकरणांची अगर जबाबदारी कोणी घेत असेल तर इथल्या गृह खात्याचे जे आपले मंत्री आहेत फडणवीस साहेब, त्यांची पूर्ण ती जबाबदारी होती, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कॅमेरामॅन किशोर राजारामसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हाला ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखिया हाऊस, स्टेशन रोड, गोवंडीपूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-860-153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.